Good morning, students. Today we are going to learn about resistance and Ohm's law from the chapter number 3, that is current electricity, from science and technology 9th standard. नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 3 म्हणजेच धारा विद्युत या प्रकरणातील पुढील भाग म्हणजेच रोध आणि ओहमचा नियम अभ्यासणार आहोत. इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स अँड इलेक्ट्रिक करंट अँड हाऊ डज द इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू ए कंडक्टर. या अगोदरच्या तासाला आपण विद्युत विभव आणि विभवांतर म्हणजे काय, त्याचप्रमाणे विद्युत प्रवाह म्हणजे काय आणि विद्युत प्रवाह कशाप्रकारे निर्माण होतो याविषयीची माहिती अभ्यासलेली आहे. अँड नाऊ वी विल लर्न What do you mean by resistance and Ohm's law? आणि आता आपण रोध आणि ओहमचा नियम यांचा अभ्यास करणार आहोत. To better understand what is resistance, you have to study Ohm's law first. रोध म्हणजे काय हे चांगलं समजून घेण्याकरता आपणास प्रथम ओहमचा नियम अभ्यासणं गरजेचं आहे. Then what is Ohm's law and what does it tells to us? मग ओहमचा नियम म्हणजे काय आणि ओहमचा नियम आपणास काय सांगतो. Ohm's law states the relationship between the current flowing through a wire, that is I, and the potential difference across its ends. ओहमचा नियम आपणाला एखाद्या वाहकामधून वाहणारी विद्युतधारा आणि त्या वाहकाच्या दोन टोकामध्ये असणारं विभवांतर यांच्यातील परस्पर संबंध सांगतो किंवा यांच्यातील परस्पर संबंध आपण ओहमच्या नियमाचा वापर करून काढू शकतो. अँड धिस ओहम्स लॉ वॉज गिवन बाय द जर्मन सायंटिस्ट जॉर्ज सायमन ओहम. हा जो ओहमचा नियम आहे हा ओहमचा नियम प्रसिद्ध जर्मन वैज्ञानिक जॉर्ज सायमन ओहम यांनी सांगितले आहे. आता काय आहे ओहमचा नियम हे प्रत्यक्ष पाहूया. इफ द फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट, जर वाहकाची भौतिक अवस्था स्थिर असेल. इफ द फिजिकल स्टेट ऑफ ए कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट द करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स टू एंड्स. जर वाहकाची भौतिक स्थिती कायम असेल तर त्या वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या दोन टोकामध्ये असणाऱ्या विभवांतराशी समानुपाती असते. हा आहे ओहमचा नियम. आता अधिक विस्ताराने पाहू. इफ द फिजिकल स्टेट ऑफ ए कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे वाहकाची भौतिक अवस्था स्थिर असताना म्हणजे काय. व्हॉट डू मीन बाय फिजिकल स्टेट ऑफ ए कंडक्टर, वाहकाची भौतिक अवस्था म्हणजे काय. द स्क्वेअर विच इज गिवन ऑन द राईट हँड साईड इन दिस स्क्वेअर फिजिकल स्टेट ऑफ ए कंडक्टर मीन्स द लेंथ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन
temperature and the material it is made up of. जी वाहकाची भौतिक अवस्था म्हणजे काय आहे किंवा वाहकाच्या भौतिक अवस्थेमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो हे या चौकोनामध्ये दिलेलं आहे. इफ द फिजिकल स्टेट ऑफ ए कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट मीन्स इफ लेंथ ऑफ द कंडक्टर एरिया ऑफ इट्स क्रॉस सेक्शन टेम्परेचर अँड द मटेरियल फ्रॉम विच दॅट कंडक्टर इज मेड अप ऑफ रिमेन्स कॉन्स्टंट. जर वाहकाची भौतिक अवस्था स्थिर असताना म्हणजेच त्या वाहकाची लांबी त्या वाहकाच्या काटछेदी पृष्ठभागाचे क्षेत्रफळ त्याचप्रमाणे त्या वाहकाचं तापमान आणि तो वाहक ज्या द्रव्यापासून ज्या पदार्थापासून बनलेला आहे ते द्रव्य किंवा तो पदार्थ स्थिर असताना म्हणजेच यामध्ये कोणताही बदल होत नसेल तर काय म्हटलंय काय म्हणतो ओहमचा लॉ द करंट फ्लोईंग थ्रू इट त्यामधून वाहणारा विद्युत प्रवाह इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू हा सम प्रमाणात असतो कशाशी द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स टू एंड्स त्या वाहकाच्या दोन टोकामध्ये असणाऱ्या विभवांतराच्या समप्रमाणात असतो. दिस इज द ओहम्स लॉ आणि हा आहे ओहमचा नियम. मराठीत पहा जर वाहकाची भौतिक अवस्था स्थिर असेल तर त्या वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या दोन टोकामध्ये असणाऱ्या विभवांतराशी समानुपाती असते. हा आहे ओहमचा नियम. अकॉर्डिंग टू दिस लॉ वी कॅन राईट आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फी आय मीन्स करंट फ्लोईंग थ्रू ए कंडक्टर अँड फी मीन्स पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट्स टू एंड्स आणि विभवांतर म्हणजे फी की जे त्या वाहकाच्या दोन टोकामध्ये असतं. आणि वरील ओहमच्या नियमानुसार आपण हे लिहू शकतो आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही म्हणजे आय म्हणजेच करंट हा व्ही म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स विभवांतर यांच्याशी समानुपाती असतो. आता हे समानुपातीचं चिन्ह घालून समीकरण प्राप्त करण्याकरता आपणाला कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी म्हणजेच सम प्रमाणाचा जो स्थिरांक आहे त्या स्थिरांकानं गुणावं लागतं आणि हे स्थिरांकानं गुणून आपल्याला वरील समीकरण कशा प्रकारे मिळतं बघा. आय इज इक्वल टू के इंटू व्ही वेअर के इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी म्हणजे आय बरोबर के गुणिले व्ही हे समीकरण मिळतं की ज्या समीकरणातील के म्हणजे प्रमाणतेचा किंवा सप्रमाणतेचा किंवा समप्रमाणतेचा स्थिरांक आहे. आता या समीकरणावरून आपल्याला व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स काढता येईल. व्ही इज इक्वल टू आय इंटू वन अपॉन के म्हणजे यावरील समीकरणावरून आपण पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट्स टू एंड्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग द फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू आय इंटू वन अपॉन के अँड इन दिस इक्वेशन वन अपॉन के इज नथिंग बट आर दॅट इज द रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर. आणि या समीकरणामध्ये एक छेद के म्हणजेच त्या वाहकाचा रोध आहे की ज्या वाहकातून ही विद्युतधारा वाहत असते की जो वाहकाचा रोध म्हणजे आर आहे. आणि जर आपण वन अपॉन के साठी आर घेतलं तर वरील समीकरण आय इंटू आर इज इक्वल टू व्ही असं आपल्याला मिळू शकतं. हेन्स व्ही इज इक्वल टू आय आर ऑर आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय आणि म्हणून
v बरोबर आय आर किंवा आर बरोबर व्ही अपॉन आय हे सूत्र आपणास मिळू शकतं. आता ही जी दोन्ही सूत्र आहेत व्ही इज इक्वल टू आय आर किंवा आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय किंवा आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर ही तीनही सूत्र आपणाला ओहमच्या नियमानुसार मिळतात आणि म्हणून या तीनही सूत्रांना ओहमचा नियम असंही म्हटलं जातं. व्ही इज इक्वल टू आय आर और आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय और आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. दीज थ्री इक्वेशन्स आर नोन एज ओहम्स लॉ. या तीनही समीकरणांना ओहमचा नियम असं म्हटलेलं आहे. आता ही जी तीन समीकरण आहेत आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय हे जे समीकरण आहे या समीकरणावरून आपण त्या वाहकाचा रोध रेजिस्टन्स ऑफ दॅट कंडक्टर कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग दिस ओहम्स लॉ ऑर द इक्वेशन ऑफ टेनर फ्रॉम द ओहम्स लॉ दॅट इज आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. म्हणजे आपण आर बरोबर व्ही छेद आय या सूत्राचा वापर करून त्या वाहकाचा रोध काढू शकतो की ज्या वाहकाचा रोध काढण्याचं जे एकक आहे ते एकक काय आहे बघा. द फॉर्म्युला इज आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. व्ही इज नथिंग बट पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस टू एंड्स ऑफ द कंडक्टर अँड आय इज द करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. या सूत्रातील आर म्हणजे रोध, व्ही म्हणजे वाहकाच्या दोन टोकामध्ये असणारा विभवांतर आणि आय म्हणजे त्या वाहकातून वाहणारी विद्युतधारा. आता या सूत्रावरून आपणाला रोधाचं एकक एसआय पद्धतीतील काय असेल हे शोधायचं आहे. व्ही इज नथिंग बट पोटेन्शियल डिफरन्स विच इज मेजर्ड इन होल्ट्स. द एसआय युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज होल्ट व्हाईल द एसआय युनिट ऑफ करंट दॅट इज आय इज एम्पियर. म्हणजे विभवांतर मोजण्याचं एसआय पद्धतीतील एकक आहे होल्ट आणि विद्युतधारा मोजण्याचं एसआय पद्धतीतील एकक आहे एम्पियर. हेन्स द एसआय युनिट ऑफ रेजिस्टन्स इज होल्ट पर एम्पियर विच इज कॉल्ड एज ओहम की ज्याला ओहम असं म्हटलं जातं. द ॲक्च्युअल एसआय युनिट ऑफ रेजिस्टन्स इज होल्ट पर एम्पियर विच इज ऑल्सो नोन एज ओहम. द नेम ऑफ द एसआय युनिट ऑफ रेजिस्टन्स इज गिवन इन द ऑनर ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट जॉर्ज सायमन ओहम. नाऊ वी विल स्टडी वन ओहम रेजिस्टन्स. व्हॉट डू मीन बाय वन ओहम रेजिस्टन्स. आता आपण एक ओहम रोध म्हणजे काय हे अभ्यासूया. आता एक ओहम रोध म्हणजे काय याची जी व्याख्या आहे ती व्याख्या तळाशी जो बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये दिलेली आहे बघा. रेजिस्टन्स ऑफ वन ओहम म्हणजे एक ओहम रोध म्हणजे काय. आता त्याचं सूत्रवरती दिलेलं आहे वन होल्ट अपॉन वन एम्पियर इज इक्वल टू वन ओहम. द साइन ऑफ ओहम इज रिटन इन द ब्रॅकेट. एक होल्ट छेद एक एम्पियर बरोबर एक ओहम आणि ओहम या एककाचं जे चिन्ह आहे ते चिन्ह या ठिकाणी आपणास कंसामध्ये लिहून दिलेलं आहे. ते चिन्ह व्यवस्थित लक्षात ठेवा. नाऊ वी विल सी रेजिस्टन्स ऑफ वन ओहम. आता आपण एक ओहम रोध म्हणजे काय हे पाहूया. इफ वन एम्पियर करंट फ्लोज थ्रू ए कंडक्टर
when 1 volt potential difference is applied between its ends. म्हणजे जर वाहकाच्या दोन टोकांमधून 1 एम्पियर इतका विद्युत प्रवाह वाहत असेल किंवा when 1 volt potential difference is applied between its ends, जेव्हा त्या वाहकाच्या दोन टोकांमध्ये 1 व्होल्ट इतकं विभवांतर प्रयुक्त केलं असेल देन द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज 1 ओहम, तर त्या वाहकाचा रोध 1 ओहम आहे असं म्हटलं जातं. म्हणजे जर वाहकाच्या दोन टोकामध्ये 1 व्होल्ट इतकं विभवांतर प्रयुक्त केलं असेल आणि जर त्या वाहकातून 1 एम्पियर इतका प्रवाह वाहत असेल तर त्या वाहकाचा रोध 1 ओहम आहे असं म्हटलं जातं. इफ 1 एम्पियर करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर व्हेन 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड बिटवीन इट्स एंड्स देन द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज 1 ओहम. Now we will see the next point, that is resistance and resistivity of a conductor. What do you mean by resistance and resistivity? Resistance is nothing but rodha, and resistivity means rodhakata. The rodha आणि रोधकता यामध्ये काय फरक आहे हे आता आपण अभ्यासणार आहोत. As shown in the figure 3.4, there are a large number of free electrons in a conductor. या पुस्तकातील 3.4 या आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे आपणास माहीत आहे की लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन ए कंडक्टर म्हणजे कोणत्याही वाहकामध्ये मोठ्या प्रमाणावरती मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात and they are continuously in random motion, कि जे सतत यादृच्छिक गतीमध्ये जे आपणास हव्या त्या दिशेमध्ये गतिमान असतात. When a potential difference is applied between the two ends of a conductor, these electrons start moving from the end at lower potential to the end at higher potential. म्हणजे जेव्हा आपण या वाहकाच्या दोन टोकादरम्यान विभवांतर प्रयुक्त करतो तेव्हा काय होतं, दीज इलेक्ट्रॉन्स स्टार्ट्स मूव्हिंग फ्रॉम द एंड ऑफ लोअर पोटेन्शियल टू द एंड ऑफ हायर पोटेन्शियल. तेव्हा हे मुक्त इलेक्ट्रॉन्स कमी विभव असलेल्या टोकाकडून जास्त विभव असलेल्या टोकाकडे जाऊ लागतात अँड दिस डिरेक्शनल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स कॉजेस द फ्लो ऑफ करंट. आणि हा एका विशिष्ट दिशेनं जाणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह आहे. हा इलेक्ट्रॉनचा प्रवाह किंवा ही इलेक्ट्रॉनची गती म्हणजेच फ्लो ऑफ करंट विद्युत प्रवाह आहे की ज्यामुळं विद्युत प्रवाहाची निर्मिती होते हे आपण पाहिले. मीन्स इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट द डिरेक्शनल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच विद्युत प्रवाह हा एका विशिष्ट दिशेनं जाणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह आहे. आता हे जे एका विशिष्ट दिशेनं गतिमान असणारे इलेक्ट्रॉन्स काय करतात हे आता पुढे दिले बघा. मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स स्ट्राइक्स द ॲटम्स अँड आयन्स विच लाय अलॉंग देअर पाथ. असे हे जे गतिमान इलेक्ट्रॉन्स आहेत ते गतिमान इलेक्ट्रॉन्स काय करतात, मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स स्ट्राइक द ॲटम्स अँड आयन्स विच लाय अमंग देअर पाथ. त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या किंवा त्यांच्या मार्गामध्ये पडणाऱ्या अणू आणि आयनांवरती हे गतिमान इलेक्ट्रॉन आदळतात. आता त्यांच्या आदळल्यामुळे काय होतं, सच कोलिजन्स कॉज हिंड्रन्स टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. सच कोलिजन्स म्हणजे अशा आघातांमुळं काय होतं, कॉज हिंड्रन्स, हिंड्रन्स म्हणजे अडथळा, अडथळा निर्माण होतो कुणाला,
टू द फ्लो ऑफ करंट किंवा द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्या विद्युतधारेच्या प्रवाहाला, म्हणजेच त्या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाला. अँड अपोज द इलेक्ट्रिक करंट, म्हणजेच त्या विद्युत प्रवाहाला विरोध केला जातो. अँड दिस हिंड्रन्स इज कॉल्ड ॲज रेझिस्टन्स ऑफ ए कंडक्टर. आणि हा जो अडथळा आहे, या अडथळ्याला काय म्हटलं तर त्या वाहकाचा रोध. रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज नथिंग बट द हिंड्रन्स, म्हणजे वाहकाचा रोध हा काय आहे, अडथळा आहे, विच इज कॉज्ड, की जो निर्माण झालेला आहे. कशामुळं? ड्यू टू द कोलिजन्स ऑफ मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स विथ द ॲटम्स ऑर आयन्स विच आर लाईट अलॉंग देअर पाथ. म्हणजे गतिमान इलेक्ट्रॉनच्या वाटेत पडलेल्या किंवा असणाऱ्या अणू किंवा आयनांच्या मुळे हा आघात किंवा हा अडथळा निर्माण झालेला आहे. अँड धिस हिंड्रन्स इज नथिंग बट रेझिस्टन्स ऑफ दॅट कंडक्टर. आणि अशा प्रकारे या आघातामुळे निर्माण होणारा हा अडथळा म्हणजेच काय आहे, त्या वाहकाचा रोध. द रेझिस्टन्स ऑफ ए कंडक्टर, वाहकाचा रोध इज द हिंड्रन्स, हा अडथळा आहे. कॉज्ड बाय द कोलिजन्स, की जो आघातामुळे निर्माण होतो, कोणाच्या, ऑफ मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स, गतिमान इलेक्ट्रॉनच्या मुळे, विच स्ट्राइक द ॲटम्स अँड आयन्स लाईंग अलॉंग देअर पाथ, की ज्या गतिमान इलेक्ट्रॉनची त्यांच्या वाटेत असणाऱ्या अणू आणि आयनांशी टक्कर झाल्यामुळे. अँड हेन्स दिस हिंड्रन्स इज कॉल्ड ॲज रेझिस्टन्स. डेफिनेशन ऑफ द रेझिस्टन्स वी विल सी वन्स अगेन. द रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज द हिंड्रन्स कॉज्ड बाय द कोलिजन्स ऑफ मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स विथ द ॲटम्स ऑर आयन्स विच लाय अलॉंग देअर पाथ. नाऊ वी विल सी रेझिस्टिव्हिटी. आणि आता आपण रोधकता म्हणजे काय ते पाहूया. रेझिस्टिव्हिटी, रोधकता, ॲट ए गिवन टेम्परेचर, एका विशिष्ट दिलेल्या तापमानाला, द रेझिस्टन्स दॅट इज आर ऑफ ए कंडक्टर डिपेंड्स ऑन इट्स लेंथ. वाहकाची रोधकता किंवा वाहकाचा रोध हा अवलंबून असतो कशावरती, डिपेंड्स ऑन इट्स लेंथ, तिची लांबी, अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, त्याच्या काटछेदी पृष्ठभागाचं क्षेत्रफळ, अँड द मटेरियल फ्रॉम विच इट इज मेड ऑफ, आणि पदार्थ की ज्यापासून तो वाहक बनलेला आहे. जे वाहकाची रोधकता किंवा वाहकाचा रोध हा एका विशिष्ट तापमानाला तीन बाबींवरती अवलंबून असतो. त्यातली पहिली बाब म्हणजे इट्स लेंथ, त्या वाहकाची लांबी. दुसरी बाब म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, त्या वाहकाचं काटछेदी क्षेत्रफळ. अँड द थर्ड फॅक्टर इज मटेरियल फ्रॉम विच इट इज मेड ऑफ, पदार्थ की ज्यापासून तो वाहक बनलेला आहे. आता प्रत्यक्ष रेझिस्टिव्हिटी काढण्याचं जे सूत्र आहे ते सूत्र या प्रकरणाच्या पुढच्या भागामध्ये बघूया आपण. आता रेझिस्टिव्हिटीच्या बाबतीत आपण पुढील प्रमाणे अभ्यास करूया. इफ द रेझिस्टन्स ऑफ ए कंडक्टर इज आर, जर एखाद्या वाहकाचा रोध आर असेल, देन तर काय म्हटलंय बघा, आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल.
तर हा जो वाहकाचा रोध आहे हा त्या वाहकाच्या लांबीशी समानुपाती असतो. आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल, म्हणजे वाहकाचा रोध हा त्या वाहकाच्या लांबीशी समानुपाती असतो. अँड सेकंड सेंटेन्स, आर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, आणि वाहकाचा रोध हा त्या वाहकाच्या काटछेदी पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाशी व्यस्तानुपाती असतो. पहिलं वाक्य आहे, वाहकाचा रोध त्या वाहकाच्या लांबीशी समानुपाती असतो. आणि दुसरं वाक्य आहे, वाहकाचा रोध हा त्या वाहकाच्या काटछेदी पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाशी व्यस्तानुपाती असतो. आता या दोन्ही वाक्यावरून आपल्याला तिसरं वाक्य लिहिता येईल, देअरफोर आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ए. देअरफोर आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ए. And by multiplying a constant, we get the equation R is equal to rho into L upon A. Rho is the constant of proportionality and is called as resistivity of the conductor. म्हणजे या ठिकाणी हा जो समानुपाती आणि व्यस्तानुपातीचा चिन्ह जे आहे ते चिन्ह घालवून आपणाला समीकरण मिळवण्याकरता समीकरणाच्या एका बाजूला आपणास स्थिरांकाने गुणावे लागते. आणि हा जो स्थिरांक आहे या स्थिरांकाला रो असं म्हटलं जातं, की ज्याचं चिन्ह तुमच्या पुस्तकात दिलं आहे ते काळजीपूर्वक निरीक्षण करून पहा. आर इज इक्वल टू रो इन टू एल अपॉन ए, दिस इज द फॉर्म्युला विच इज यूज टू कॅल्क्युलेट रेजिस्टन्स ऑफ ए स्पेसिफिक सबस्टन्स ऑर स्पेसिफिक कंडक्टर. म्हणजे एखाद्या विशिष्ट वाहकाचा रोध काढण्यासाठी वापरण्यात येणारे हे सूत्र आहे. आता या सूत्राचा वापर करून आपण रो म्हणजेच रेजिस्टिव्हिटीची जी काय रोधकतेची जी काय एकक आहे त्या एककांची माहिती मिळवू शकतो. आता रो इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणजेच समप्रमाणाचा हा काय आहे स्थिरांक आहे, की ज्या स्थिरांकानं गुणून आपण समीकरण मिळवलंय आर बरोबर रो गुणिले एल छेद ए. एल इज लेंथ ऑफ द कंडक्टर, ए इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड आर इज द रेझिस्टन्स ऑफ ए कंडक्टर अँड रो इज नथिंग बट कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आता रेझिस्टिव्हिटी ऑफ द कंडक्टर म्हणजे काय त्याची जी माहिती आहे, किंवा ऑफ द मटेरियल फ्रॉम विच द कंडक्टर इज मेड अप ऑफ, म्हणजे ज्या पदार्थापासून एखादा वाहक बनलेला असतो त्या पदार्थाची रोधकता म्हणजे रो. आणि वेगवेगळ्या पदार्थांची रोधकता वेगवेगळी असते, त्यामुळं ज्या पदार्थापासून वाहक बनलेला आहे त्या पदार्थाची त्या द्रव्याची रोधकता किती असते हे माहीत असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी चौकटीमध्ये रेजिस्टिव्हिटी ऑफ सम मटेरियल जे काही पदार्थांची रोधकता दिलेली आहे, द रेजिस्टिव्हिटी ऑफ कॉपर इज 1.7 इंटू 10⁻¹ ओहम मीटर, म्हणजे तांबे या पदार्थाची रोधकता
1.7 गुणिले 10^-8 ओहम मीटर इतकी आहे. नायक्रोम, द रेजिस्टिव्हिटी ऑफ नायक्रोम इज 1.1×10^-6 ओहम मीटर. नायक्रोम या संमिश्र असणाऱ्या पदार्थाची रोधकता 1.1×10^-6 ओहम मीटर इतकी आहे. अँड द रेजिस्टिव्हिटी ऑफ डायमंड इज 1.62×10^13 to 1.62×10^18 ओहम मीटर. हिरा या पदार्थाची रोधकता 1.62×10^13 to 1.62×10^18 ओहम मीटर इतकी आहे. आता या तीनही उदाहरणावरून आपल्या असं लक्षात येतं की वेगवेगळ्या पदार्थाची किंवा पदार्थ ज्या द्रव्यापासून बनलेला असतो त्या वेगवेगळ्या द्रव्यांची रोधकता ही वेगवेगळी आहे. आणि एखाद्या वाहकाचा रोध काढण्यासाठी आपणाला तो वाहक ज्या पदार्थापासून म्हणजेच ज्या द्रव्यापासून बनलेला आहे त्या द्रव्याची रोधकता माहीत असणं गरजेचं आहे. आता हे आपण पुढं ज्यावेळा उदाहरणं सोडवणार आहोत त्यावेळा अभ्यासणार आहोत. आता पुढं काय म्हटलं बघा, रो इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इज कॉल्ड रेजिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल. द युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी इन एसआय युनिट्स इज ओहम मीटर. आता आपण वेगवेगळ्या पदार्थांची रोधकता किती असते हे पाहिलं आणि या रोधकतेच्या पुढं त्याचं एसआय पद्धतीतील एकक दिलं होतं ओहम मीटर. द एसआय युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी इज ओहम मीटर. देन व्हॉट डू मीन बाय रेजिस्टिव्हिटी? रेजिस्टिव्हिटी इज ए स्पेसिफिक प्रॉपर्टी ऑफ ए मटेरियल. म्हणजे रोधकता ही त्या विशिष्ट द्रव्याची विशिष्ट पदार्थाची स्पेसिफिक प्रॉपर्टी म्हणजेच विशेष गुणधर्म आहे. अँड डिफरंट मटेरियल्स हॅव डिफरंट रेजिस्टिव्हिटी. आणि वेगवेगळ्या पदार्थांना वेगवेगळी रोधकता असते की जी आत्ता आपण पाहिलेली आहे. आता यानंतर या प्रकरणातला जो पुढचा भाग आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट. आता आपण इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय ते आपण अभ्यासणार आहोत. इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे विद्युत परिपथ. व्हॉट डू मीन बाय इलेक्ट्रिक सर्किट? ए कंटिन्युअस पाथ ऑफ एन इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टिंग वायर्स कनेक्टेड टू द टू एंड्स ऑफ ए सेल अँड अदर रेजिस्टन्सेस इज कॉल्ड अन इलेक्ट्रिक सर्किट. आता विद्युत परिपथ म्हणजे एक सलग मार्ग आहे की जो सलग मार्ग विद्युत घटाच्या दोन टोकांमध्ये जोडलेल्या वेगवेगळ्या वायर आणि रोधांमधून जात असतो. ए कंटिन्युअस पाथ ऑफ एन इलेक्ट्रिक करंट, विद्युत प्रवाहाचा सलग मार्ग थ्रू कंडक्टिंग वायर्स कनेक्टेड टू द टू एंड्स ऑफ ए सेल. वाहकाच्या दोन टोकांना जोडलेल्या वाहक तारा अँड अदर रेजिस्टन्सेस आणि इतर रोध इज कॉल्ड एज अन इलेक्ट्रिक सर्किट. म्हणजे विद्युत परिपथ हा विद्युत घटाच्या दोन टोकांमध्ये जोडलेल्या विविध तारा आणि रोध यांच्यामधून जाणारा सलग मार्ग आहे. ए कंटिन्युअस पाथ ऑफ एन इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टिंग वायर्स कनेक्टेड टू द टू एंड्स ऑफ ए सेल अँड अदर रेजिस्टन्सेस इज कॉल्ड एज एन इलेक्ट्रिक सर्किट, की ज्याला विद्युत परिपथ असं म्हटलं जातं. आता हा जो विद्युत परिपथ आहे
हा विद्युत परिपथ दर्शवण्यासाठी काय केलं होतं? ए सर्किट इज डिपिक्टेड बाय ए फिगर, म्हणजे हा विद्युत परिपथ एका आकृतीच्या साह्याने आपण दर्शवू शकतो की जी आकृती कशी काढली जाते. दिस फिगर शोज हाऊ डिफरंट कंपोनंट्स आर टू बी कनेक्टेड इन द सर्किट. म्हणजे या आकृतीवरून आपणाला हे दाखवण्यात येतं की वेगवेगळे घटक त्या परिपथामध्ये कसे जोडावयाचे आहेत बाय युझिंग स्पेशल सिम्बॉल्स फॉर ईच ऑफ द कंपोनंट्स, की ज्याकरता विशिष्ट चिन्हांचा वापर प्रत्येक घटकांकरता केलेला असतो. सच ए फिगर इज कॉल्ड ॲज अन इलेक्ट्रिक सर्किट डायग्रॅम, की ज्या अशा प्रकारच्या आकृतीला विद्युत परिपथाकृती असं म्हटलं जातं. आता इथं उजव्या बाजूला इलेक्ट्रिकल सर्किट असं म्हटलेलं आहे आणि ती जी डायग्रॅम आहे ती डायग्रॅम काढून दाखवलेली आहे. आता या इलेक्ट्रिकल सर्किट डायग्रॅममध्ये कोणकोणते कंपोनंट्स वापरत बघा. इलेक्ट्रिक सेल म्हणजे विद्युत घट हा पहिला कंपोनंट आहे. दर्शवण्यासाठी जे विशिष्ट चिन्ह वापरले ते चिन्ह मुद्दाम पाहून ठेवा. देन ॲमिटर विच इज कनेक्टेड इन सिरीज, की जे एक्सर जोडणीमध्ये त्या परिपथामध्ये जोडलेलं आहे. त्यानंतर रेजिस्टन्स रोधक अँड व्होल्टमीटर विच इज कनेक्टेड पॅरलल विथ द रेजिस्टन्स, आणि व्होल्टमीटर की जे या रोधाला समांतर जोडलेले आहे. अशा प्रकारे हे वेगवेगळ्या प्रकारचे घटक वाहक तारांच्या मदतीनं एकमेकांना विद्युत घटाच्या दोन टोकांमध्ये जोडलेले आहेत. आता या विद्युत परिपथामध्ये वापरली जाणारी जी दोन उपकरणे आहेत ॲमिटर अँड व्होल्टमीटर, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ ॲमिटर अँड व्होल्टमीटर इन द सर्किट इन फिगर 3.5. अँड ॲमिटर इज यूज्ड टू मेजर करंट. आता वरील 3.5 या आकृतीमध्ये ॲमिटर हे त्या परिपथामध्ये असणारा विद्युत प्रवाह म्हणजे इलेक्ट्रिक करंट होतो, करंट मोजण्यासाठी वापरण्यात आलेला आहे. या आकृतीमध्ये ॲमिटर आणि व्होल्टमीटर या दोन विद्युत उपकरणांचा वापर केलेला आहे. तो कशासाठी केला आहे बघा. इन द सर्किट इन फिगर 3.5 अँड ॲमिटर इज यूज्ड टू मेजर करंट अँड व्होल्टमीटर टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द एंड सॉफ ए रेजिस्टर. जे 3.5 या परिपथाच्या आकृतीमध्ये ॲमिटर हा विद्युत प्रवाह मोजण्यासाठी वापरण्यात आलेला घटक आहे, तर व्होल्टमीटर हा त्या रोधाच्या दोन टोकांमध्ये असणारं विभवांतर मोजण्यासाठी वापरण्यात आलेलं आहे. ॲज द व्होल्टमीटर हॅज व्हेरी हाय रेजिस्टन्स ओनली व्हेरी स्मॉल करंट फ्लोज थ्रू इट. आता व्होल्टमीटरचा रोध हा उच्च असतो की ज्यामुळं त्यातून अगदी थोडा विद्युत प्रवाह वाहतो. आता यानंतर या प्रकरणाच्या पुढच्या भागामध्ये तुम्हाला काही आकृत्या दिलेल्या आहेत आणि या आकृत्यावर आधारित प्रश्न दिलेले आहेत की जे सेल्फ स्टडीसाठी चालू वर्षी ठेवण्यात आलेले आहेत. आता यामध्ये बघा, फिगर नंबर फर्स्ट, देर आर 4 फिगर्स. यू हॅव टू ऑब्झर्व ऑल द 4 फिगर्स अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. या ठिकाणी 4 आकृती आहेत आणि या चारही आकृत्यांचं निरीक्षण करून तुम्हाला त्यावर आधारित प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पॉइंट आउट द मिस्टेक्स इन द फिगर अबव. तुम्हाला या आकृत्यांमध्ये असणाऱ्या चुका दर्शवायच्या आहेत. आता पहिल्या आकृतीमध्ये काय चूक आहे बघा. पहिल्या, दुसऱ्या आणि
चौथ्या आकृतीमध्ये द सर्किट इज नॉट कंप्लीटेड, म्हणजे या पहिल्या दुसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये विद्युत परिपथ पूर्ण झालेला नाही, तो कुठं ना कुठं खंडित झाल्याचं दिसून येतं की ज्यामुळं विद्युतधारा वाहत नाही आणि बल्ब पेटलेला नाही. आणि आता खालच्या बाजूला पाच आकृत्या दिल्या आहेत, द डायग्राम ए बी सी डी अँड ई. यू हॅव टू ऑब्झर्व ऑल द पिक्चर्स, ऑल द फिगर्स अँड देन आन्सर द क्वेश्चन. द क्वेश्चन इज वाय आर द बल्ब्स इन फिगर बी सी डी बिलो नॉट लाइटिंग अप. म्हणजे खालच्या आकृतींमधील बी सी आणि डी या तीन आकृत्यांमधील बल्ब लागलेला नाही, काय कारण असावं? बिकॉज इन द फिगर बी सी अँड डी देअर इज ए ब्रेक इन द सर्किट. म्हणजे या तीन आकृत्यांच्या किंवा या तीन चित्रांमध्ये जो परिपथ दर्शवलेला आहे त्या परिपथामध्ये खंड आहे, तो परिपथ पूर्ण झालेला नाही. अँड हेन्स द बल्ब डज नॉट ग्लो, आणि म्हणून तो जो बल्ब आहे तो बल्ब प्रकाशित झालेला नाही. अँड इन द फिगर ए अँड ई द बल्ब ग्लोज बिकॉज द सर्किट इज कम्प्लीटेड इन बोथ दीज फिगर्स. आणि बी ए आणि ई या दोन आकृत्यांमध्ये मात्र बल्ब प्रकाशित झालेला आहे, कारण त्या ठिकाणी परिपथ पूर्ण झालेला आहे. आता या प्रकरणाच्या पुढील भागामध्ये आपण सिम्बॉल्स फॉर कॉम्पोनंट्स ऑफ एन इलेक्ट्रिक सर्किट अँड देअर युजेस, म्हणजे एखाद्या विद्युत परिपथामध्ये विविध घटकांकरता वापरण्यात येणारी चिन्हे, त्यांची नावं, त्यांचं चित्र आणि त्यांचा उपयोग अभ्यासणार आहोत. कॉम्पोनंट इलेक्ट्रिक सेल, पहिला घटक आहे विद्युत घट. द सिम्बॉल यूज्ड टू रिप्रेझेंट इलेक्ट्रिक सर्किट, सॉरी इलेक्ट्रिक सेल इन अँड इलेक्ट्रिक सर्किट. द सिम्बॉल इज यूज्ड टू पॅरलल लाईन्स आर ड्रॉन विच आर ऑफ अनइक्वल लेंथ, म्हणजे दोन असमान लांबीच्या सरळ परस्परांना समांतर असणाऱ्या उभ्या रेषा चिन्ह म्हणून वापरल्या जातात. आता हे जे चिन्ह आहे हे चिन्ह कशासाठी वापरलं जातं? टू रिप्रेझेंट इलेक्ट्रिक सेल इन ए सर्किट, म्हणजे एखाद्या परिपथामध्ये विद्युत घट दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरण्यात येतं. आता व्हॉट इज द यूज ऑफ दिस कंपोनंट? टू अप्लाय ए पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड्स ऑफ ए कंडक्टर, म्हणजे वाहकाच्या दोन टोकामध्ये विभवांतर प्रयुक्त करण्यासाठी. टू अप्लाय द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड्स ऑफ ए कंडक्टर इलेक्ट्रिक सेल इज यूज्ड. त्यानंतर दुसरा आहे बॅटरी. बॅटरी इज नथिंग बट कलेक्शन ऑफ ए नंबर ऑफ सेल्स. आता विजेरी म्हणजे काय? तर अनेक घटांचा संच आहे, अनेक घट परस्परांना एक सर पद्धतीमध्ये जोडून आपणाला बॅटरी म्हणजे विद्युत घटांचा संच मिळवता येतो. आता या विद्युत घटाच्या संचाचा उपयोग कशासाठी केला जातो? व्हॉट इज द यूज ऑफ बॅटरी? टू अप्लाय लार्ज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड्स ऑफ ए कंडक्टर. टू अप्लाय लार्ज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड्स ऑफ ए कंडक्टर, वाहकाच्या दोन टोकामध्ये जेव्हा आपणास उच्च विभव प्रयुक्त करावयाचं असतं, उच्च विभवांतर प्रयुक्त करायचं असतं,
तेव्हा आपणाला बॅटरी म्हणजेच विजेरीचा वापर करावा लागतो. त्यानंतर ओपन टॅप की और प्लग की, साइन बघा कसा आहे ते. व्हॉट इज द यूज ऑफ ओपन टॅप की और प्लग की? टू स्टॉप द फ्लो ऑफ करंट फ्लोइंग इन ए सर्किट बाय डिसकनेक्टिंग टू एंड्स ऑफ ए वायर. म्हणजे वाहकातून वाहणारा विद्युत प्रवाह थांबवण्याकरता या ओपन टॅप की किंवा प्लग कीचा उपयोग केला जातो. हा कसा विद्युत प्रवाह थांबवला जातो? बाय डिसकनेक्टिंग टू एंड्स ऑफ ए वायर, की ज्यामध्ये त्या वाहकाची दोन टोके एकमेकांपासून तोडली जातात, दूर केली जातात. क्लोज्ड टॅप की और प्लग की, बंद टॅप की किंवा प्लग की, की ज्याचं चिन्ह पहा. व्हॉट इज द यूज ऑफ क्लोज्ड टॅप की और प्लग की? इट इज यूज्ड टू स्टार्ट द फ्लो ऑफ करंट इन ए सर्किट बाय कनेक्टिंग टू एंड्स ऑफ ए वायर. जी वाहकाची दोन टोके एकमेकांना जोडून परिपथातून विद्युत प्रवाह चालू करण्यासाठी या क्लोज्ड टॅप की किंवा प्लग कीचा वापर केला जातो. क्लोज्ड टॅप की और प्लग की इज यूज्ड टू स्टार्ट द फ्लो ऑफ करंट इन ए सर्किट बाय कनेक्टिंग टू एंड्स ऑफ ए वायर. त्यानंतर पुढचं आहे कनेक्टिंग वायर्स. कनेक्टिंग वायर्स आर शोन बाय ए लाईन. टू कनेक्ट, व्हॉट इज द यूज ऑफ कनेक्टिंग वायर्स? टू कनेक्ट व्हेरियस कंपोनेंट्स इन द सर्किट. परिपथामध्ये विविध घटक एकमेकांना जोडण्याकरता या कनेक्टिंग वायर्सचा उपयोग केला जातो. क्रॉसिंग वायर्स आर शोन बाय द स्पेसिफिक साइन व्हिच इज शोन इन द टेबल. या सारणीमध्ये जे विशिष्ट चिन्ह दर्शवले आहे त्याच्या साह्यानं ओलांडून जाणाऱ्या, क्रॉस करून जाणाऱ्या ज्या वायर्स आहेत त्या वायर्स दर्शवल्या जातात. आता याचा उपयोग कशासाठी केला जातो? टू शो वायर्स विच क्रॉस बट आर नॉट कनेक्टेड. म्हणजे ज्या वायर्स परिपथातील इतर वायरला ओलांडून जातात मात्र त्या वायर्सना जोडलेल्या नसतात, अशा ओलांडून जाणाऱ्या आणि इतर वायरना न जोडलेल्या वायर दर्शवण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो. त्यानंतर लाईट बल्ब. देर आर टू साइन्स विच आर यूज्ड टू शो लाइटेड अँड अनलाइटेड बल्ब. म्हणजे प्रकाशित आणि अप्रकाशित दिवा दर्शवण्यासाठी दोन चिन्हांचा वापर केला जातो. लाइटेड बल्ब इज यूज्ड टू शो द करंट इज फ्लोइंग. म्हणजे प्रकाशित दिवा हा विद्युत प्रवाह चालू आहे हे दर्शवण्यासाठी वापरतात. अँड अनलाइटेड लॅम्प ऑर बल्ब इज यूज्ड टू शो दॅट करंट इज नॉट फ्लोइंग. आणि अप्रकाशित दिवा विद्युत प्रवाह वाहत नाही हे दर्शवण्यासाठी वापरतात. त्यानंतर रेझिस्टन्स. रेझिस्टन्स मीन्स रोध. तर रोध म्हणजे काय? रेझिस्टन्स म्हणजे रोध. व्हॉट इज द यूज ऑफ रेझिस्टन्स? टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन द सर्किट. जे परिपथामधून वाहणारी विद्युतधारा नियंत्रित करण्यासाठी, या विद्युतधारेवरती नियंत्रण ठेवण्याकरता रोधांचा वापर केला जातो. व्हेरिएबल रेझिस्टन्स, साइन बघा, चल रोध, बदलणारा रोध असं मराठीत म्हटलं जातं. व्हॉट इज द यूज ऑफ व्हेरिएबल रेझिस्टन्स? टू चेंज द रेझिस्टन्स ॲज रिक्वायर्ड अँड देअर बाय कंट्रोल द करंट. जे आपल्या आवश्यकतेनुसार परिपथातील रोध कमी किंवा जास्त करण्याकरिता
आणि त्या वाहकातून वाहणारा विद्युत प्रवाह नियंत्रित करण्यासाठी या चलरोधाचा वापर केला जातो. टू चेंज द रेजिस्टन्स ॲज रिक्वायर्ड अँड देअर बाय कंट्रोल द करंट व्हेरिएबल रेजिस्टन्स इज यूज्ड. ॲमीटर. ॲमीटर इज द नेक्स्ट कंपोनंट विच इज यूज्ड टू मेजर द करंट फ्लोईंग इन द सर्किट. आता यानंतरचा घटक आहे ॲमीटर, की ज्याचा वापर कशासाठी केला जातो. ॲमीटर इज यूज्ड टू मेजर द करंट फ्लोईंग इन द सर्किट, म्हणजे परिपथामधून वाहणारी विद्युतधारा किती आहे हे शोधण्यासाठी, हे मोजण्यासाठी आपणाला ॲमीटरचा उपयोग करता येतो. अँड द लास्ट कंपोनंट विच इज शोन इन दिस टेबल इज व्होल्टमीटर विच इज यूज्ड टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स इन द सर्किट, म्हणजे त्या परिपथातील कोणत्याही दोन बिंदू दरम्यान असणारं विभवांतर मोजण्याकरता या व्होल्टमीटरचा उपयोग केला जातो. व्होल्टमीटर इज यूज्ड टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स इन द सर्किट, म्हणजे परिपथातील कोणत्याही दोन बिंदूमधील विभवांतर मोजण्यासाठी व्होल्टमीटर या उपकरणाचा वापर केला जातो. अशा प्रकारे विद्युत परिपथामध्ये वापरण्यात येणारी विविध घटक, त्यांची चिन्हे आणि त्यांचा परिपथामध्ये होणारा उपयोग, हा जो चार्ट आहे हा चार्ट परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळं काळजीपूर्वक प्रत्येक घटक, त्याचे चिन्ह आणि उपयोग अभ्यासून ठेवा. नाउ वी आर गोइंग टू स्टडी कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. वाहक आणि विसंवाहक. वी हॅव लर्न्ड अबाउट द रेजिस्टन्स टू अन इलेक्ट्रिक करंट, म्हणजे आपण विद्युत प्रवाहाला विरोध कशा प्रकारे केला जातो हे अभ्यासलेलं आहे. वी कॅन डिवाइड सबस्टन्सेस इन टू कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स, दॅट इज बॅड कंडक्टर्स. आणि त्यामुळं आपण वाहक आणि विसंवाहक म्हणजे दुर्वाहक असं दोन गटामध्ये आपणास दिलेल्या पदार्थांचं वर्गीकरण करू शकतो, कारण याची माहिती आपण यापूर्वी अभ्यासली आहे. व्हॉट डू मीन बाय कंडक्टर्स? दोज सबस्टन्सेस विच हॅव व्हेरी लो रेजिस्टन्स आर कॉल्ड एज कंडक्टर्स, म्हणजे असे पदार्थ की ज्यामधून विद्युतधारा सहजपणे वाहू शकते कारण या पदार्थांचा रोध अतिशय कमी असतो. सबस्टन्सेस विच हॅव व्हेरी लो रेजिस्टन्स अँड दस कॅन फ्लो करंट इझिली थ्रू दीज सबस्टन्सेस, हेन्स दोज सबस्टन्सेस आर कॉल्ड एज कंडक्टर्स. म्हणजे ज्या पदार्थांचा रोध अतिशय कमी असल्यामुळे अशा पदार्थातून विद्युतधारा वाहू शकते या पदार्थांना आपण काय म्हणतो, वाहक किंवा सुवाहक. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम, कॉपर, आयर्न, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कंडक्टर्स, ही वाहकांची उदाहरणे आहेत. अँड नाऊ इन्सुलेटर्स मीन्स बॅड कंडक्टर्स, विसंवाहक किंवा दुर्वाहक म्हणजे काय बघा, दोज सबस्टन्सेस विच हॅव एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स, असे पदार्थ की ज्यांचा रोध अतिशय जास्त असतो अँड थ्रू विच करंट कॅनॉट फ्लो आर कॉल्ड एज इन्सुलेटर्स, की ज्यामुळं त्यांच्यामधून विद्युत प्रवाह वाहू शकत नाही अशा पदार्थांना विसंवाहक किंवा दुर्वाहक असे म्हणतात. द सबस्टन्सेस विच हॅव एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स अँड हेन्स थ्रू विच करंट कॅनॉट फ्लो, आणि म्हणून ज्यांच्यामधून विद्युतधारा वाहू शकत नाही आर कॉल्ड एज इन्सुलेटर्स, की ज्यांना विसंवाहक असे म्हणतात. व्हाय आर सम सबस्टन्सेस कंडक्टर्स व्हाईल अदर्स आर इन्सुलेटर्स,
म्हणजे काही पदार्थ हे सुवाहक आणि काही पदार्थ दुर्वाहक का असतात? व्हाय कॅन आवर बॉडी कंडक्ट इलेक्ट्रिसिटी? आपलं शरीर विद्युत प्रवाह का वाहू शकतं? मेक ए लिस्ट ऑफ कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स यू सी अराउंड यू. आणि आता आपणाला आपल्या सभोवताली आढळणाऱ्या वाहक आणि विसंवाहक पदार्थांची यादी करावयास सांगितले आहे. आता हे जे दोन प्रश्न आहेत, व्हाय आर सम सबस्टन्सेस कंडक्टर्स व्हाईल अदर्स आर इन्सुलेटर्स, म्हणजे काही पदार्थ हे वाहक असतात आणि काही पदार्थ दुर्वाहक असतात का, आणि त्याचं कारण आपण बघितलं आहे. टू फ्लो द इलेक्ट्रिक करंट देअर मस्ट बी प्री इलेक्ट्रॉन्स इन दॅट सबस्टन्स, म्हणजे विद्युत प्रवाह वाहण्यासाठी पदार्थामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स असावे लागतात. द सबस्टन्सेस विच हॅव मोर नंबर ऑफ प्री इलेक्ट्रॉन्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, व्हाइल सबस्टन्सेस विच डू नॉट हॅव दीज प्री इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड एज इन्सुलेटर्स, म्हणजे ज्या पदार्थामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स भरपूर प्रमाणात असतात असे पदार्थ वाहक असतात, आणि ज्यांच्यामध्ये असे मुक्त इलेक्ट्रॉन्स नसतात ते दुर्वाहक असतात. व्हाय कॅन आवर बॉडी कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, आपल्या शरीरातून विद्युतधारा का वाहू शकते? बिकॉज आवर बॉडी कन्सिस्ट ऑफ नियर अबाउट 70% ऑफ वॉटर इन विच डिफरंट टाइप्स ऑफ सॉल्ट्स आर डिझॉल्व्ड, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 70% भाग हा पाण्याने बनलेला असतो, की ज्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे क्षार विरघळलेले असतात. अँड द सॉल्ट्स विच आर डिझॉल्व्ड इन वॉटर विच इज इनसाइड आवर बॉडी आर रेस्पॉन्सिबल फॉर द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, आणि आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या पाण्यात विरघळलेले हे क्षार आपल्या शरीरातून विद्युतधारा वाहून नेण्यासाठी जबाबदार असतात. आता यानंतर या प्रकरणातला जो पुढचा भाग आहे तो म्हणजे एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ ओहम्स लॉ. नाऊ वी आर गोइंग टू स्टडी एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ ओहम्स लॉ. आणि आता आपण ओहमच्या नियमाचा पडताळा प्रयोगाच्या सहाय्याने कसा घेतला जातो याची माहिती अभ्यासणार आहोत. आता हा जो प्रयोग आहे या प्रयोगाचा अभ्यास आपली प्रत्यक्ष शाळा सुरू होईल त्यावेळी प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून या ओहमच्या नियमाचा पडताळा कशा प्रकारे घेता येतो हे आपण पाहणार आहोत. त्यामुळं हा भाग फक्त तुम्ही आता वाचून ठेवावायचा आहे. प्रत्यक्ष या ओहमच्या नियमाचा पडताळा घेणारा जो प्रयोग आहे हा प्रयोग आपणास प्रयोगशाळेमध्ये करावायचा आहे. आणि यानंतर या प्रकरणामध्ये जो पुढचा भाग आहे तो पुढचा भाग म्हणजे या प्रकरणात आत्तापर्यंत आपण जी वेगवेगळी उदाहरणं किंवा वेगवेगळी सूत्रं अभ्यासली, की ज्या वेगवेगळ्या सूत्रावर आधारित सोडवून दिलेली काही उदाहरणं या प्रकरणाच्या पुढील भागामध्ये दिलेली आहे, की ज्या उदाहरणांचा अभ्यास आपण यानंतरच्या तासाला करणार आहोत, पण तत्पूर्वी ही जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवावयाची आहेत. एकूण 5 उदाहरणं आहेत, की ज्या 5 पहिलं आणि तिसरं ही दोन उदाहरणं तुम्हाला स्वतः समजून घ्यावयाची आहेत, आणि उरलेली 3 उदाहरणं मी यानंतरच्या पुढच्या तासाला तुम्हाला सांगणार आहे. तर ठीक आहे, आपण आज या ठिकाणी थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे.